येऊ घातलेल्या सातारा जावली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज आमची सातारा आणि जावली येथील काही पदाधिकाऱ्यांची आमची बैठक होती. गेल्या काही दिवसापासून सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांची बूथ स्तरावरची जे कार्यकर्ते काम करतात त्यांची अशी मागणी होती की भारतीय जनता पार्टीच्या साताराच्या विधानसभेची उमेदवारी ही पार्टीत आपल्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला का मिळू नये. या गोष्टीवर बरेच दिवस सोशल मीडियामधून उठाव चालू होता तर त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेणं गरजेचं होतं म्हणून आज बैठक झाली. तर या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारी मागणी करावी असं सगळ्यांचा मला फोर्स होता म्हणून आज औपचारिकरित्या आपण सगळी प्रेस घेतलेली आहे. यामध्ये विषय असे आहेत की लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेतलं वातावरण राजकीय परिस्थिती झपाट्यानं दिवसेदिवस बदलते. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळत आहे. तर मला असं वाटतं किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीच्या मूळ ध्येय धोरणावर आधारित असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी उमेदवारी मिळावी त्याचं काम भारतीय जनता पार्टीकडं बघून लोक करतायत अशा व्यक्तीला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही माझी उमेदवारी आज मागणी करण्याचं एकमतानं ठरलेलं आहे. याच्या पुढे मी जाऊन आमच्या प्रोटोकॉलनुसार सगळ्या पक्षश्रेष्ठींकडे आमचा उमेदवारीचा मागणी अर्ज करणार आहोत. ती प्रक्रिया जेव्हा चालू होईल त्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही जाणार आहोत. पण आपण जर बघितलं 2013 जेव्हा राज्यात आणि केंद्रात सत्ता नव्हती तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत आणि विचारानं काम केलेल्या माणसांनीच या ठिकाणी पक्ष वाढवला आहे आणि आजपर्यंत तो पक्ष साबूत ठेवलेला आहे. आता नव्याने येणारे प्रवेश असतील किंवा जे कोण अजून उमेदवारीसाठी इच्छुक असतील तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अशी द्विधा मनस्थिती आहे की कालपर्यंत काल परवापर्यंत किंवा अगदी पाच पाच वर्ष जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका या ठिकाणी ज्या लोकांशी संघर्ष केला आज त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून ते भारतीय जनता पार्टीकडे येऊ का काय अशा प्रकारे त्यांची मानसिकता झाली. तशीच आज माझ्याही सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण आहे तर तो होऊ नये यासाठी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिली की तुम्ही या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी मागणी करा. जर पक्षश्रेष्ठींनी जर दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही काम करणार? हा विषय मला एकट्याला ठरवता येणार नाही. आम्हाला सगळ्यांना बसून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बसूनच तो विषय ठरवावा लागेल कारण प्रक्रियेमध्ये मी ह्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलतोय. नेता म्हणून बोलत नाहीये मी पण एक बूथ स्तरावरच कार्यकर्ता आहे म्हणून तुमच्याशी बोलतोय. जर पक्षानं जर तुम्हाला तिकीट नाही दिलं तर तुमचं स्टँड काय असेल? आम्हाला ते सांगितलं ठरवावं लागेल सगळ्यांना बसून. तुम्ही निर्णय मान्य करायचा किंवा त्यावेळेस काय ठरवायचं हे सगळं आम्हाला सगळ्यांचा विचार घेऊनच करावं लागेल. राष्ट्रवादीचे नेते आता भाजपच्या वाटेकडे आहेत जर त्यांना जर संधी दिली जर तिकीट दिलं तर तुम्ही काम त्यांचं करणार का? हे बघा हे राजकारणातले सगळे पैत्रे आहेत. मला नाही वाटत की शिवेंद्रराजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतील. ज्याप्रमाणे लोकसभेच्या आधी उदयन महाराज जे टेक्निक वापरत होते तशाच प्रकारचं टेक्निक आता हे वापरत आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीनं केलेलं लोकाभिमुख काम आणि माझे बूथ स्तरावरचे कार्यकर्ते हा एकच अजेंडा आहे. माझ्याकडे काही कोट्यवधी रुपये नाहीत की मी खर्च करीन किंवा माझे कार्यकर्तेसुद्धा इतके सक्षम नाहीत की ते हजारो रुपये खर्च करू शकतात. आमच्या पार्टीचं काम आमच्या पार्टीचं नेतृत्व आणि माझ्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या लोकांचं नेत्या बूथवरचं नेतृत्व ह्या तीन जमेच्या बाजू माझ्यासाठी खूप आहेत की मी या निवडणुकीला समोर जाऊ शकतो.